Good morning. Good morning, everyone. Myself, Dr. Amol D Assistant Professor and Head of the Department of Microbiology, Late Pushpadevi Patil Art and Science College, Riso. Today, we are discuss the unit number fifth B part is nothing but the pure culture techniques. Last lecture already discussed the all. Nutritional requirement and growth of bacteria, but today we are discuss one of the most important point is nothing but the pure culture techniques. Firstly, what is in by pure culture? Why need the study of pure culture? How many number of method of utilization in laboratory as well as research level for the isolation of pure culture? How many number of

एकाच प्रकारचे मायक्रोऑनिझमचं जे कल्चर राहते एकाच प्रकारचे मायक्रोऑर्गनिझम जे राहतील त्यालाच आपण म्हणणार आहे प्युअर कल्चर प्युअर कल्चर म्हणजे एकाच प्रकारचे मायक्रोऑर्गनिझम मग एकाच प्रकारचे मायक्रोऑम तुम्हाला आयसोलेट कुठून करायचे काय कारणं आहेत आयसोलेशनचे तर तुम्हाला असं लक्षात येईल प्युअर कल्चर इज द ओनली वन काइंड ऑफ कल्चर वन टाईप ऑफ मायक्रोऑब वन स्पेसिज ऑफ मायक्रोऑब इज नथिंग बट दी प्युअर कल्चर त्यालाच आपण म्हणणार आहे प्युअर कल्चर मग प्युअर कल्चर तुम्हाला मला आयसोलेट करायचं आहे मिक्स कल्चरपासून मग आता मिक्स कल्चर म्हणजे काय की एकापेक्षा जास्त मायक्रोऑर्गनिझम ज्या कल्चरमध्ये असतील त्याला आपण सिम्पल सिम्पली आज काय म्हणणार आहे मिक्स कल्चर आता मिक्स कल्चर कुठं सापडते आणि मिक्स कल्चर कुठे कुठे असते तर आपण ज्या वातावरणामध्ये राहतो असं म्हणतात की एकदा शिंकल्यानंतर मिनिमम दहा हजार बॅक्टेरिया आपल्या माउथमधून आपल्या नोजमधून बाहेर पडतो हाऊ मेनी नंबर ऑफ बॅक्टेरिया वन स्निझिंग ओनली म्हणजे जर तो पेशंट असेल आणि त्याच्या एका स्निझिंगमुळे एका कफिंगच्या ॲक्शनमुळे दहा हजार बॅक्टेरिया वातावरणामध्ये स्प्रेड केल्या जातात मग तुमच्या असं लक्षात येईल की मग त्याच्यामध्ये पन्नास प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया असू शकतात एका शिंकेमध्ये किंवा तुमच्या वातावरणामध्ये एअर असेल तुमच्या वातावरणामध्ये पाणी असेल तुमच्या वातावरणामध्ये फूड असेल तुमच्या वातावरणामध्ये सॉईल असेल तुम्ही घरी तुम्हाला इंजुरी झाल्यानंतर तुम्ही अँटीटिटॅनसचं इंजेक्शन देता वाय बिकॉज यू नो व्हेरी वेल क्लास्टेडियम टिटॅनस प्रेझेंट इन दॅट पर्टिक्युलर सॉईल ओके म्हणूनच आपण अँटीटिटेन्स हे घेत असतो मग अशा वेळेस म्हणजेच काय तुम्हाला प्युअर कल्चर जे आहे ते तुम्हाला आयसोलेट करायचं आहे फ्रॉम दी मिक्स कल्चर आणि मिक्स कल्चर कुठे सापडते तुमच्या वातावरणामध्येच असते मग ते पाण्यामध्ये असेल फूडमध्ये असेल सॉईलमध्ये असेल तुमच्या आजूबाजूच्या एखाद्या पेशंटच्या बॉडीमध्ये असेल तुमच्या सरफेस एरियावर असेल ओके इच अँड एव्हरी बिकॉज मायक्रोजम प्रेझेंट इन एव्हरीवेअर ओके okay, तो कुठेही असू शकतो आणि कोणत्याही स्वरूपाचा असू शकतो मग एकापेक्षा जर जास्त मायक्रोऑर्झम या वातावरणामध्ये असतील तर त्यामधून तुम्हाला एक मायक्रोऑर्झम वेगळा काढायचा आहे त्यालाच आपण म्हटलेला आहे प्युअर कल्चर त्याला काय आपण म्हटलेलं आहे प्युअर कल्चर मिक्स कल्चरमधून प्युअर कल्चर, कल्चर आयसोलेट करण्याचा मेथड म्हणजेच मेथड ऑफ आयसोलेशन ऑफ प्युअर कल्चर त्यालाच आपण काय म्हणणार आहे मेथड ऑफ आयसोलेशन ऑफ प्युअर कल्चर आता पेशंट आहे पेशंटच्या पेशंट आहे पेशंटच्या बॉडीमध्ये नंबर ऑफ बॅक्टेरियाचं इन्फेक्शन झालेलं असेल त्याचं तुम्ही ब्लड ब्लड पॅथोलॉजी टेस्टमध्ये घेतल्या जाते मग कोणत्या प्रकारच्या बॅक्टेरिया आहे मग साल्मोनिरा आहे का टायफॉईड आहे का पॅराटायफॉईड आहे का एखादा व्हायरल इन्फेक्शन आहे का किंवा दुसऱ्या एखादं मायक्रोऑिजमचं इन्फेक्शन आहे का हे आपण चेक करतो म्हणजेच काय बॉडीमध्ये मिक्स कल्चर असते खूप जास्त वेगवेगळ्या एकापेक्षा जास्त मायक्रोऑर्गनिझम असतील आणि ते काढल्यानंतर तुम्हाला आयसोलेट करायचं आहे एकाच प्रकारचा मायक्रोऑर्गिझम तर ही जी प्रक्रिया आहे यालाच काय म्हणणार तुम्ही सिम्पली ॲज आयसोलेशन ऑफ प्युअर कल्चर ओके आता मिक्स कल्चर कल्चर म्हणजे आपण मायक्रोबायलॉजीच्या लँग्वेजमध्ये त्याला कल्चर म्हणत असतो कल्चर म्हणजे संस्कृती नाही या मायक्रोबायलॉजीच्या भाषेमध्ये आपण कल्चर म्हणजे मायक्रोऑर्गनिझमचं कल्चर मायक्रोऑर्गनिझमचं असणारं जे पदार्थ आहे सॉरी जे द्रावण आहे त्याला आपण कल्चर म्हणत असतो मग टेस्ट ट्यूबमध्ये बॅक्टेरियल कल्चर असेल व्हायरल कल्चर असेल फंगल कल्चर असेल ते बॅक्टेरियल कल्चर मग मिक्स असेल एकापेक्षा जास्त मायक्रोऑर्गम जर एका टेस्ट ट्यूबमध्ये असतील तर त्याला आपण मिक्स कल्चर म्हणतो मग एकाच प्रकारचे मायक्रोऑर्गिझम असतील तर त्याला आपण काय म्हणतो ओनली वन काइंड ऑफ मायक्रो ऑर्जम प्रेझेंट इन पर्टिक्युलर इन्व्हायरमेंट इज नथिंग बट दी प्युअर कल्चर यालाच आपण प्युअर कल्चर म्हणतो मग आता मिक्स कल्चर मी सांगितलं की वॉटरमध्ये वॉटर पोल्युशन झालं असेल किंवा वॉटरचं आयडेंटिफिकेशन करायचं फूडचं असेल सॉईलचं असेल मिल्सचं असेल ह्या सर्वच्या सर्व ठिकाणी एकापेक्षा जास्त मायक्रोऑिझम प्रेझेंट राहतात कारण प्रत्येक ठिकाणी पॅथोजेनिक मायक्रोऑिझम असतो प्रत्येक ठिकाणी वातावरणामध्ये मायक्रोऑिझम असतो आणि तो मायक्रोऑर्झम तुम्हाला काय करायचा आहे वेग एकाच प्रकारचा मायक्रोऑर्डिझम मिक्स कल्चरमधून दोनपेक्षा जास्त किंवा त्याच्यापेक्षा जास्त मायक्रो ऑर्गनिझमधून तुम्हाला एकच मायक्रोऑर्झम जर आयसोलेट करायचा असेल तर त्याला आपण म्हणणार आहे आयसोलेशन ऑफ प्युअर कल्चर आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की आयसोलेशन ऑफ प्युअर कल्चर आपल्याला कशासाठी करायचा आहे तर आयसोलेशन ऑफ प्युअर कल्चर म्हणजे एकाच प्रकारचे मायक्रोऑर्गनिझम आता मायक्रोऑर्गनिझम दोन प्रकारचे असतात एक बेनिफिशियल मायक्रोऑर्गिझम असतील एक हार्मफुल मायक्रोऑर्गनिझम असतील बेनिफिशियल मायक्रो ऑर्गनिझममुळे खूप सारे बेनिफिट्स आपल्याला मिळत असतात आणि हार्मफुल मायक्रोऑर्गिझममुळे त्याच्यापासून खूप सारे नुकसान होत असते आता बेनिफिशियल मायक्रोऑर्गनिझम जे आहेत ते बेनिफिशियल मायक्रोऑर्गिझम आपण इंडस्ट्रीमध्ये एखादा प्रोडक्ट प्रोड्यूस करायचा असेल फॉर एक्झाम्पल सायक्रोमायसिस सेरिवेसीपासून जर ब्रेड प्रोडक्शन करायचं असेल तर विदाऊट ब्रेड प्रोडक्शन तुम्हाला त्याच्यामध्ये होत नाही जर तुम्ही तो मायक्रोऑर्झम त्याच्यामध्ये टाकला नाही तर फॉर एक्झाम्पल घरी दही करता ग दही तयार करण्यासाठी तुम्हाला विरजन टाकावं लागते म्हणजेच प्युअर कल्चर लॅक्टोबॅसिलसचं तुम्हाला काय करावं लागते प्युअर कल्चर तुम्ही त्या मिल्कमध्ये टाकता आणि त्याच्यामध्ये त्याच्यानंतरच त्याचं चोवीस तासानंतर काय होते तुम्हाला लॅक्टोबॅसिलसचं खूप साऱ्या प्र पटीनं संख्या वाढलेली दिसते म्हणजेच तुम्ही काय करता लॅक्टोबॅसिलस हा मायक्रोऑर्झम तुम्ही ट्रान्सफर केला मिल्कमध्ये आणि त्याचं प्रोडक्शन झालं कर्डमध्ये ओके परंतु तो लॅपटॉप ॲसिलस जो आहे तो प्युअर कल्चर फॉर्ममध्ये होता ओके तो त्याच्यामध्ये काय आहे फक्त फक्त आणि फक्त लॅपटॉप ॲसिलस नावाचा बॅक्टेरियस त्याच्यामध्ये असणार आहे दुसरा मायक्रोऑर्गिझम असणार आहे का दुसरा बॅक्टेरिया असणार आहे का नाही म्हणजेच काय इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे प्रोडक्ट प्रोड्यूस करण्यासाठी तुम्हाला प्युअर कल्चरची आवश्यकता असते फॉर एक्झाम्पल मी सांगितलं कर्ड दही तयार करण्यासाठी लॅक्टोबॅसिलस नावाचा प्युअर कल्चर पाहिजे लॅक्टोबॅसिलस नावाचा बॅक्टेरिया एकाच प्रकारचं कल्चर तो मायक्रोऑम खूप जास्त पटीनं वाढलेला एकाच टेस्ट्यूबमध्ये पाहिजे त्याला आपण प्युअर कल्चर म्हटलेलं आहे मग सॅक्रोमॅसिस सेरिव्हॅसिअसल ब्रेड प्रोडक्शनसाठी सॅक्रोमॅसिस सेरिव्हिअसल तुमचा अँटीबायोटिक प्रोडक्शनसाठी किंवा वेगवेगळ्या प्रकारचं अँटीबायोटिक फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचं प्रोडक्शन आपण करत असतो वेगवेगळ्या वे प्रकारचे अँटीबायोटिक प्रोडक्शन करत असतो त्याच्यासाठी आपल्याला काय लागत असते प्रोडक्शन स्ट्रेन म्हणजेच काय एकाच प्रकारचे मायक्रोऑर्गनिझमची स्ट्रेन एकाच प्रकारचे ऑर्गनिझम खूप जास्त एकाच प्रकारचे ऑर्गनिझम त्यालाच आपण प्युअर कल्चर म्हटलेलं आहे आणि प्युअर कल्चर तुम्हाला वातावरणामधूनच आयसोलेट करायचं आहे कारण ते इंडस्ट्रीमध्ये त्याचं वेगवेगळ्या प्रोडक्शनसाठी आपल्याला महत्त्वाचा रोल आहे एकाच प्रकारचे फॉर एक्झाम्पल न टू डे कोरोना तुम्हाला माहिती आहे कोरोना आहे हवेमधून कोरोना विषाणू एकाच प्रकारचा मग हवेमध्ये फक्त कोरोनाच व्हायरस आहे का नाही खूप सारे व्हायरसेस आहे परंतु हवेमधून जर तुम्हाला फक्त आणि फक्त कोरोनाचंच व्हायरस आयसोलेट करायचं असेल तर त्याचं आयसोलेशनच्या टेक्निक्स वेगळ्या आहे मग यालाच आपण म्हणणार आहे आयसोलेशन ऑफ प्युअर कल्चर ओके याला काय म्हणणार आहे आपण आयसोलेशन ऑफ प्युअर कल्चर मग इंडस्ट्रीमध्ये बॅक्टेरियापासून वेगवेगळे वेग प्रोडक्ट प्रोड्यूस करतात आणि त्याच्यामुळे हे वेग 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 प्रड़क्त प्रड़क्त जे वेगवेगळे प्रकारचे प्रोडक्ट प्रोड्यूस करून राहिलेलं आहे आपण तो वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट आयसोलेट प्रोडक्ट प्रोड्यूस करण्यासाठी आपल्याला प्युअर कल्चर पाहिजे आणि प्युअर कल्चर आपण मिक्स कल्चरपासून घेतो असतो मग मिक्स कल्चर कुठं सापडते वॉटरमध्ये सॉईलमध्ये मिक्स कल्चर आपल्याला सापडते मग सॉईलमधून तुम्हाला दोन किंवा दोनपेक्षा जास्त मायक्रोजम सॉईलमध्ये राहतात ती सॉईल आणायची लॅबोरेटरीमध्ये आणि त्या सॉईलपासून एकाच प्रकारचा बेनिफिशियल मायक्रोऑिझम तुम्हाला आयसोलेट करायचं आहे याला आपण स्क्रीनिंगसुद्धा म्हणतो इंडस्ट्रीयल मायक्रोबायलॉजीच्या भाषेमध्ये परंतु आता तुम्ही बी एस सी फर्स्ट इयरचे स्टुडंट आहे तुम्हाला प्युअर कल्चर म्हणजे काय की एकाच प्रकारचे मायक्रोऑम मिक्स कल्चर म्हणजे काय दोन किंवा दोनपेक्षा जास्त मायक्रोऑम मिक्स कल्चर सॉईलमध्ये वॉटरमध्ये प्रेझेंट राहते सॉईल आणायची लॅबोरेटरीमध्ये आणि त्याच्यामधून एकाच प्रकारचा मायक्रोऑनिझम एकाच प्रकारचा बॅक्टेरिया एकाच प्रकारचा मायक्रोजम तुम्हाला आयसोलेट करायचा असेल तर अशा hmm. या प्रक्रियेला म्हणतो आपण आयसोलेशन ऑफ प्युअर कल्चर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की प्युअर कल्चर आयसोलेट करायचं कसं तर प्युअर कल्चर आयसोलेशनच्या सहा मेथड तुमच्या सिलेबसमध्ये दिलेल्या आहे त्या कोणकोणत्या आहेत पहिली एक मेथड आहे सिरियल डायल्युशन मेथड दुसरी मेथड आहे स्ट्रीक प्लेट मेथड तिसरी मेथड आहे स्प्रेड प्लेट मेथड फोर्थ मेथड आहे पोअर प्लेट मेथड फिफ्थ मेथड आहे इनरिच कल्चर टेक्निक आणि सहावी मेथड आहे सिंगल सेल आयसोलेशन मेथड या सहा वेगवेगळ्या प्रकारच्या मेथडने आपण प्युअर कल्चर जे आहे ते आयसोलेशन करणार आहे तर आज आपल्याला पहिली मेथड पाहायचे सिरियल डायल्युशन मेथड याच्यासाठी मी एक व्हिडिओ तुम्हाला अपलोड करून तुम्हाला दाखवत आहे आणि मी एक्सप्लेनेशनसुद्धा देणार आहे की सिरियल डायल्युशन मेथड लॅबोरेटरीमध्ये सुद्धा कशी करतात आणि कसं आपण मिक्स कल्चरमधून प्युअर कल्चर म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त मायक्रोऑर्गिझम सॉईलमध्ये असतील सॉईल आणायची लॅबोरेटरीमध्ये त्याचं सस्पेन्शन बनवायचं डिस्टिल वॉटरमध्ये टाकायचं त्याचं द्रावण तयार करायचं आणि सस्पेन्शन केल्यापासून त्याच्यापासून एकाच प्रकारचं मायक्रोऑर्गजम आपण सिरियल डायल्युशन मेथडनं करू शकतो ती मेथड आज आपल्याला पाहायचे आहे सिरियल डायल्युशन मेथड तर सिरियल डायल्युशन जी मेथड आहे हे सिरियल डायल्युशन मेथडमध्ये असा आपल्याकडे लॅमिनार एअर फ्लो असतो लॅमिनार एअर फ्लो असल्यामुळे आपल्याला इथे बघू शकता की तुम्ही इथे हे टेस्ट्यूब स्टँड आहे हे टेस्ट्यूब स्टँड इथे डिसइंफेक्टेड आहे याला तुम्ही सध्या सॅनिटायझरसुद्धा म्हणू शकता हे डिसइन्फेक्शन इथं स्प्रेड करून घ्यायचं हे सर्व क्लीन करून घ्यायचा फ्लोर जिथे तुम्हाला काम करायचं आहे इथं हे सुद्धा आहे ओके तर इथे तुम्ही बघू शकता असा लॅमिनार एअर फ्लो आहे आणि आपल्याला काय करायचं आहे मिक्स कल्चर घ्यायचं आहे सॉईल आणली सॉईलचं सस्पेन्शन बनवायचं त्याचं द्रावण बनवायचं एक ग्रॅम सॉईल मोजून घ्यायची त्याचं दहा एम एल डिस्टील वॉटरमध्ये टेस्टिंगमध्ये टाकायचं त्याला सेंट्रल फ्यूज करायचं किंवा हाताने जो तुम्ही शेकिंग करू शकता आणि वरचा जो सुपरनंट आहे सुपरनंट वॉटर ते तुम्ही इनॉक्युलेशन करू शकता सिरियल डायल्युशनमध्ये ओके आता सिरियल डायल्युशनमध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की सिरियल डायल्युशनमध्ये हे लॅमिनार फ्लो आहे लॅमिनार एअरफ्लोमध्ये स्टरलाइज एअर याच्यामधून निघत असते हे विंडो आहे याच्यामधून शुद्ध हवा पाच झालेली हवा आपल्याला मिळत असते इथे आपण काम करणार आहे।, आहे ओके आता बघा तुम्हाला घ्यायचे टेस्ट ट्यूब घ्यायचे आहे पाच ट्यूब घ्यायचे आहेत डिस्टील वॉटर घ्यायचं आहे आणि हे डिस्टील वॉटर हे मिक्स कल्चर आहे ओके फॉर एक्झाम्पल मिल्क सॅम्पल आहे ओके एक टेस्ट ट्यूब स्टँड घ्यायचा आहे इथे तुम्हाला आणि ह्या ज्या पेट्री प्लेट एक पीपेड घ्यायची आहे पीपॅड घेतल्यानंतर एक मायक्रो पीपेड घ्यायची आहे ओके हे पूर्णच्या पूर्ण स्टरलाईज केलेलं आहे पहिल्यांदा घ्यायचं अॅटुकलेव करायचा आणि इथे ठेवायचं ओके मग आता मिक्स कल्चर इथे ठेवलेलं आहे डिस्टील वॉटर ठेवलेलं आहे पाच टेस्ट ट्यूब घ्या पाच टेस्ट्यूबमध्ये नऊ नऊ नाईन नाईन एम एल डिस्टील वॉटर टाकायचं आहे आणि ते डिस्टील वॉटर लाईक दिस नाईन एम एल डिस्टील वॉटर आणि त्याला कॉटन प्लग इथे लावलेला आहे आपण वरुएे कापस लावायचा कॉटन लावायचा कॉटन प्लग म्हणतो आपण त्याला कारण याच्यामधून जर एअर ट्रान्सफर झाली तर आपण कोणती घेणार आहे ते स्टरलाइज एअर त्याच्यामध्ये जाणार आहे याच्यामध्ये मिक्स कल्चरसुद्धा तुम्ही वापरू शकता हे बघा पाच प्रकारच्या वेगवेगळ्या टेस्ट ट्यूब आपण घेत आहे इथे आणि ह्याच ज्या टेस्ट ट्यूब आहेत ह्या सर्वच्या सर्व टेस्ट ट्यूब स्टरलाइज केलेले आहे हे कवर फॉईलसुद्धा आपण त्या फ्लास्कलासुद्धा लावणार आहे ओके कंटॅमिनेशन विदाउट कंटॅमिनेट एअर हे टेस्ट ट्यूब स्टँड आहे हे टेस्ट ट्यूब आहेत त्याच्यामध्ये नाईन नाईन एम एल डिस्टील वॉटर ॲड करायचं पिपेटने इथे मिक्स कल्चर आहे मिक्स केल्च्या ना कल्चरनंतर काय करायचं नाईन एम एल डिस्टील वॉटर जे आहे बघा हे नाईन नाईन एम एल डिस्टील वॉटर आपण टाकलेलं आहे याच्यामध्ये हे मिक्स कल्चर आहे याच्यामधला वन एम एल पीपेटनी असेप्टिक कंडिशनमध्ये या पहिल्या पिपेटमध्ये टाकायचं ओके आता हे नाईन नाईन एम एल डिस्टील वॉटर ते टाकत आहेत वेईंग करून हे मेजरिंग सिलेंडर आहे दहा एम एलचं मेजरिंग सिलेंडर आहे हे सुद्धा आपण स्टरलाइज केलेलं आहे हे बघा नऊ नऊ एम एल डिस्टील वॉटर घेतलं त्या टेस्ट्यूबमध्ये आपण ट्रान्स्फर केलं ओके पहिल्या ट्यूबमध्ये त्यांनी नऊ नऊ एम एल डिस्टील वॉटर ॲड केलं ओके असंच पाचवी टेस्ट तुम्हाल ट्यूबमध्ये तुम्हाला काय करायचं आहे नऊ नऊ एम एल डिस्टील वॉटर घेऊन घ्यायचं आहे नाईन नाईन एम एल डिस्टील वॉटर घेतल्यानंतर तुम्हाला मिक्स कल्चर घ्यायचं आहे ओके लाईक दिस हे मेजरिंग okay, सिलेंडर like आहे इथं नऊ एम एलच आपण डिस्टील वॉटर घेत आहे इथं मोजत आहे हे बघा नाईन एम एल तिसऱ्या टेस्ट्यूबमध्ये घेतलं आता दोनच टेस्ट्यूब राहिलेले आहेत त्या दोन्ही टेस्ट्यूब आपल्याला घ्यायचे आहेत जास्त झालं कमी करा आपण कमी करू शकतो ते कमी जास्त करू शकतो मेजरिंग सिलेंडरने अशा प्रकारचं नऊ नऊ एम एल डिस्टील वॉटर घेतल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की नाईन नाईन एम एल डिस्टील वॉटर घेऊन झालं आता तुमचं त्याच्यानंतर तुम्हाला मिक्स कल्चर तुमच्याकडे आहे म्हणजे सॉईल सस्पेन्शन घ्या मिल्क सॅम्पल घ्या वॉटर सॅम्पल घ्या की त्याच्यापेक्षा दोन किंवा दोनपेक्षा जास्त मायक्रोऑर्गनिझम आहे किंवा तुम्ही सिवियस सॅम्पलसुद्धा घेऊ शकता त्याला नंबरिंग करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा यू कॅन यूज नंबर ऑफ टेस्ट ट्यूब जनरली आपण आपल्या लॅबोरेटरीमध्ये पाच टेस्ट ट्यूब घेतो पाच टेस्ट्यूबमध्ये नऊ नऊ एम एल डिस्टील वॉटर टाकतो त्याचं नंबरिंग करतो एक दोन तीन चार पाच आणि हे मिक्स कल्चर घेतलं ओके हे मिक्स कल्चर घेतल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की पीपेडच्या सहाय्यानं वन एम एल मिक्स कल्चर म्हणजे ज्याच्यामध्ये मिल्क सॅम्पल असेल वॉटर सॅम्पल असेल सॉईल सॅम्पल असेल की ज्याच्यामध्ये एकापेक्षा एक जास्त मायक्रोऑर्गिझम आहे सिवेज सॅम्पल असेल ते घ्यायचं असेप्टिक कंडिशनमध्ये आणि पहिल्या टेस्ट्यूबमध्ये टाकायचं मग पहिली टेस्ट्यूबमध्ये टाकल्यानंतर ती थोडीशी हलवून घ्यायची शेक करायची ओके तुम्ही बघू शकता मिक्स कल्चर घेतलं मिक्स मिल्क सॅम्पल आहे की ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया दोन किंवा दोनपेक्षा जास्त बॅक्टेरिया आहेत पहिल्या टेस्ट्युबमध्ये तुम्ही टाकलेला आहे पहिल्या टेस्ट्युबमध्ये बघा त्यांची टेक्निक असते तुम्ही दुसऱ्या हाताने कॉटन प्लग काढायचा एका हाताने टेस्ट ट्यूब स्टँड टेस्ट्यूब जी आहे ती धरून ठेवायची आहे आता याच्यामध्ये तुम्ही काय करत आहे हे बघा वन एम एल तुम्ही मिक्स कल्चर मिल्क सॅम्पल मिक्स कल्चर आप तुम्ही ट्रान्सफर केला पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये ओके पहिल्या टेस्ट मध्ये टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे शेक करून घ्यायची आहे ती पिपेट शेक केल्यानंतर पुन्हा त्या पिपेटमधून वन एम एल सॅम्पल तुम्हाला घ्यावं लागणार आहे ओके बघा आता हाताने ते कशी शेक करत आहे अशी शेक करायची अशी अशा पद्धतीनं ती हलवून घ्यायची जेणेकरून त्याच्यामध्ये जे मिक्स कल्चर डिस्टिल वॉटरमध्ये जे वन एम एल मिल्क सॅम्पल टाकलं त्याच्यामध्ये जे नंबर ऑफ एकापेक्षा एक जास्त बॅक्टेरिया आहे ते पूर्ण थ्रोआउटली त्या टेस्ट ट्यूबमध्ये मिक्स होतील पुन्हा ती डिस्टील वॉटरनी वॉश करून घ्यायची ती पिपेट ओके okay, like लाईक दिस त्याच्यानंतर पुन्हा फर्स्ट टेस्ट ट्यूबमधून एक एम एल सॅम्पल घ्यायचं म्हणूनच आपण या टेक्निकचं नाव सांगितलं सीरियल सिरियल डायल्युशन टेक्निक सिरियल डायल्युशन म्हणजे पाच टेस्ट ट्यूबमध्ये एका टेस्ट ट्यूबमधल्या दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये टाकायचं वन एम एल सॅम्पल दुसऱ्यातलं तिसऱ्यात तिसऱ्यातलं चौथ्यात चौथ्यातला पाचव्या टेस्ट ट्यूबमध्ये टाकायचं आणि पाचवी टेस्ट ट्यूब जी आहे मग ही पाचवी टेस्ट ट्यूब तुम्ही मीडियावर टाकायचा आणि त्याचं तुम्हाला बॅक्टेरियल कॉलनी इझिली तुम्हाला मिळू शकते हे बघा आता हे दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये आपण ट्रान्सफर केलेलं आहे दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये केल्यानंतर पुन्हा ती टेस्ट ट्यूब ठेवून द्यायची मिक्स करायची शेक करायची ओके अशा टेस्ट ट्यूब आहेत पाच ट्यूब तुम्ही या याच्यात नाईन नाईन एम एल डिस्टिल वॉटर घेतलेलं आहे याच्यामध्ये मिक्स कल्चर आहे मिक्स कल्चर तुम्ही याच्यामध्ये ट्रान्सफर केलं आहे वन एम एल याच्यातलं याच्यात केलं वन एम एल ओके बघू शकता तुम्ही पुन्हा आता वन एम एल दुसरीतलं तिसऱ्यात ते टाकत आहे ओके हे हे बघा तुम्ही तिसऱ्या टेस्ट्यूबमध्ये त्यांनी टाकलं पुन्हा ती टेस्ट ट्यूब घेतील शेक करतील ती टेस्ट ट्यूब घेतली दोन्ही हातांनी शेक करून राहिलेली ती टेस्ट्यूब आणि पुन्हा तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवून दिलं असंच पाचवी टेस्ट ट्यूबचं तुम्हाला काय करायचं आहे पाचवी टेस्ट ट्यूबमध्ये सिरियल डायल्युशन करायचं आहे हे बघा एतल्या दुसरी दुसऱ्यातल्या तिसऱ्यामध्ये वन वन एम एलच टाकायचं आहे ओके हे वन वन एम एल तुम्ही टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला ती जी स्क्रीन आहे ती झालेली याच्यातच तुम्ही वन एम एल टाकलं पुन्हा याच्यात वन एम एल टाकलं पुन्हा ही हाताने शेक केली पुन्हा ती ती जी पिपेट आहे ती शेक केली असं सिरियल डायल्युशन तुम्हाला काय करायचं आहे सिरियली डायल्युशन करायचं आहे मग याच्यात जर शंभर याच्यात जर यामध्ये जर तुम्हाला शंभर एक हजार बॅक्टेरिया असतील तर याच्यातलं वन एम एल तुम्ही याच्यात टाकलं म्हणजे याच्यामध्ये किती आलेले आहे शंभर बॅक्टेरिया आले शंभरमधले तिसऱ्या टेस्ट्यूमध्ये वन एम एल टाकलं म्हणजे किती आले वन हंड्रेड आले सॉरी टेन आले इथं एक हजार होते इथं किती झाले इथे एक हजार होते बॅक्टेरिया याच्यामध्ये शंभर आले याच्यामध्ये पुन्हा एक एम एल याच्यामध्ये टाकलं तर याच्यामध्ये किती आले दहा आले पुन्हा याच्यामधले फोर्थ टेस्ट्यूमध्ये टाकलं तर त्याच्यामध्ये किती आले वन आले वन आले आणि वनमधलं पुन्हा जर याच्यामध्ये शेक करून पिपेटने वन एम एल जर सॅम्पल याच्यामध्ये टाकत असेल तर याच्यामध्ये किती आलं एकाच प्रकारचा बॅक्टेरिया एकच मायक्रोज म्हणजे एक हजारामधून एक बॅक्टेरिया कसं कोणत्या पद्धतीनं आयसोलेट करायचा तर या सिरियल डायल्युशन मेथडनं करायचा याच्यामधलं ए वन एम एल याच्यात टाकायचं याच्यामधलं वन एम एल याच्यात आणि ऑलरेडी याच्यामध्ये आपण काय केलं नाईन नाईन एम एल डिस्टील वॉटर टाकायला नाईन एम एलमध्ये पुन्हा एक एम एल गेला म्हटलं टेन एम एल झालं टेन एम एल शेक केलं पुन्हा टेन एम एलमधून याच्यात वन एम एल ट्रान्सफर केलं म्हणजे याच्यात टेन एम एल झालं म्हणजेच काय इथं जर दहा हजार बॅक्टेरिया असतील तर इथं एक हजार होतील इथे एक हजार असतील तर इथं शंभर होतील इथं शंभर असतील तर इथे दहा होतील इथे दहा असतील तर याच्यामध्ये लास्ट पाचव्या टेस्टमध्ये किती येणार आहे एक आणि आपण काय म्हटलेलं आहे आयसोलेशन ऑफ प्युअर कल्चर बाय सिरियल डायल्युशन टेक्निक लास्ट टेस्ट ट्यूबमध्ये एकच मायक्रोऑर्गिझम आहे सिरियली आपण डायल्यूट केलं म्हणून सिरियल डायल्युशन मेथड आणि लास्ट टेस्ट टेस्ट्यूबमध्ये तुम्हाला एकच बॅक्टेरिया तुम्हाला आढळलेला आहे अशा पद्धतीनं तुम्हाला काय करू शकतो आपण सिरियल डायल्युशन मेथड यालाच आपण म्हणतो सिरियल डायल्युशन मेथड आयसोलेशन ऑफ प्युअर कल्चर म्हणजे दहा हजार बॅक्टेरियामधून एक बॅक्टेरिया तुम्ही आयसोलेट केला म्हणजेच काय मिक्स कल्चरमधून प्युअर कल्चर तुम्ही आयसोलेट केलं मिक्स कल्चर म्हणजे दोनपेक्षा जास्त बॅक्टेरिया दहा हजार बॅक्टेरिया होते मग या टेस्ट ट्यूबमध्ये वन एम एल टाकलं तर एक हजाराचं सॉरी एक हजार आले एक हजारामधून शंभर आले शंभरमधून दहा आले आणि दहामधून लास्टमध्ये एक बॅक्टेरिया तुम्हाला लास्ट तुम्हाला तुम्हाला। तुम्हाला टेस्ट ट्यूबमध्ये तुम्हाला पाहायला मिळते आणि याच्यामधून याच्यात टाकल्यानंतर एकच टेस्ट ट्यूब सॉरी एकच मायक्रोऑनिझम एकच बॅक्टेरियाची कॉलनी तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे हे सिम्पल मेथड आहे यालाच म्हणणार आहे आपण सिरियल डायल्युशन मेथड फॉर द आयसोलेशन ऑफ प्युअर कल्चर आणि हे जे प्युअर कल्चर आहे मग हे तुम्ही तुम्हाला स्ट्रीक प्लेटवर लुपफुल कल्चर स्ट्रीक प्लेटवर स्ट्रीक करायचं आहे आणि स्ट्रीक केल्यानंतर इन्क्युबेशनसाठी ते ठेवायची इन्क्युबेशन ठेवल्यानंतर तुम्हाला त्यावर एकच कॉलनीज दिसतील तर अशा पद्धतीनं तुम्हाला जे आहे सिरियल डायल्युशन टेक्निक आपण पाहत असो तर आयसोलेशन ऑफ प्युअर कल्चर आज आपण पाहिलं प्युअर कल्चर एकाच प्रकारचे मायक्रोऑर्गनिझम मिक्स कल्चर एकापेक्षा एक जास्त ऑर्गनिझम प्युअर कल्चर आपल्याला आयसोलेट करावं हो लागते कारण प्युअर कल्चरपासून वेगवेगळे प्रोडक्ट इंडस्ट्रीमध्ये आपण प्रोड्यूस करत असतो म्हणून त्याचं खूप जास्त इंडस्ट्रीमध्ये इम्पॉर्टन्स आहेत आणि मग मिक्स कल्चर सॉईलमध्ये वॉटरमध्ये मिल्कमध्ये सापडते त्याच्यापासूनच सा, आपल्याला आयसोलेट करायचं आहे आयसोलेशन प्युअर कल्चर करत 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 आहोत मग एकाच प्रकारचे बॅक्टेरिया तुम्हाला आयसोलेट करायचं आहे मिक्स कल्चरमधून त्याला आपण सिरियल डायलुशन प्युअर आयसोलेशन ऑफ प्युअर कल्चर म्हटलं त्याच्या सहा मेथड्स आहेत आणि सहा मेथडमधले आज सिरियल डायल्युशन मेथड पाहिली की आपण सिरियली ते डायल्युटेट केल्यानंतर इझिली लास्ट टेस्टिंगमध्ये तुम्हाला ती चांगल्या पद्धतीने ती मिळू शकते एकाच प्रकारचे बॅक्टेरिया थँक्यू थँक्यू एव्हरी वन